अनाथ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व ज्ञानाची गंगा प्रत्येकापर्यंत पोहोचवावी या उद्देशानेच मोफत पुस्तके वितरण करण्यात येत असून शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये। विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे। योग्य दिशा मिळाल्यास सामाजिक परिवर्तन होत असल्याने 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला गेला। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व जो हे पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहत नसल्याने सर्वांनी शिकून मोठे व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी मांडले। बिंदू फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय हनुमानवाडी येथे अनाथ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला। आयएएस अधिकारी संजय आखाडे अध्यक्षस्थानी होते। प्रमुख अतिथी पोलीस उपायुक्त आनंदाबाग, मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे होते। विचार मंचावर पंढरीदादा काकड, दिलीप खेडकर, अनिल भडांगे, शंतनू ताजनपुरे, अजय पाटील, विजय पवार आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष आयएएस संजयजी आखाडे यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम घेतल्यास कुठलेच कार्य अवघड नसते। प्रशासकीय सेवेत अनेक संधी उपलब्ध असून योग्य नियोजन व परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळवता येते। एक चांगला माणूस बनणे ही काळाची गरज आहे। मुलांना मोफत पुस्तके वाटप हा स्तुत्य असा उपक्रम असून कार्यक्रम घेण्यासाठी फार परिश्रम ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी घेतल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उपायुक्त आनंदाबाग यांनी मुलांना मार्गदर्शन करतानाच आपले ध्येय निवडून मार्गक्रमण करावे, तसेच महिला व मुलींनी न घाबरता प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे। आपल्या प्रत्येकामध्ये क्षमता असून यश मिळविण्यासाठी त्या क्षमतेचा वापर करायला हवा। ध्येय वेळे होऊन प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे मत यावेळी त्यांनी मांडले। तर मराठा विद्या प्रसारकद्वारे करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून विविध कोर्सेस घेतले जातात। विद्यार्थ्यांनी जेईई, एनईईटी, एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांची तयारी सुरुवातीपासूनच केल्यास यश हमखास मिळते असे मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सांगितले। दहावी आणि बारावी या वर्षाला फार महत्त्व दिले गेले आहे। आता नवीन शैक्षणिक धोरण जे येऊ लागलेलं आहे त्याच्यामध्ये दहावीची परीक्षा ही आता होणार नाही, यापुढे केवळ बारावीची परीक्षा होणार आहे। त्यामुळं बारावीनंतरचं जे काही करिअर आहे त्या करिअरच्या संदर्भामध्ये आज आपल्याकडे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर, इंजिनियर आणि वकील वगैरे क्षेत्र माहिती आहे, परंतु यापेक्षा अनेक क्षेत्र या ठिकाणी उपलब्ध असतात। त्याची माहिती खऱ्या अर्थाने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करून घेणे गरजेचे आहे। मेडिकल फील्ड हे सुद्धा अतिशय चांगलं फील्ड आहे, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला MBBS, BDS किंवा आयुर्वेद महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणं अशक्य आहे। परंतु त्याला जे काही ॲलॅड कोर्सेस आहेत, पॅरामेडिकल कोर्सेस, ते सुद्धा मला वाटतं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये GNA म्हणजे नर्सिंगचा कोर्स एक आहे, त्यानंतर BSc नर्सिंग आहे, फिजिओथेरपी आहे, MSc नर्सिंग आहे। या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण चांगलं करिअर करू शकतो आणि BSc नर्सिंग, MSc नर्सिंग किंवा PhD केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्राध्यापकाची नोकरीसुद्धा खूप चांगली मिळू शकते। फिजिओथेरपी हे सुद्धा एक अतिशय चांगलं क्षेत्र अलीकडच्या काळामध्ये उदयाला आलेलं आहे। माझ्या मामाईच्या पत्नी अनिलजी भडांगे, आम्ही दोघं धुळ्याला BSc भरतीला गेलो होतो सर, त्यांचा मला आदेश होता की तू जाऊ नको, आणि गुरुचा आदेश असल्यामुळे मग तिथे मी त्यांना प्रश्न विचारला नाही का जाऊ नये, त्यांचा आदेश असल्यामुळे मी गेलो नाही। आणि भविष्यात माझं रेग्युलर शिक्षण चालू झालं आणि मी भारतातली 2 नंबरची कठीण परीक्षा म्हणजे जाते ISIP परीक्षा, ती 2009 पास झालो। तर अशा प्रकारे अनेक मुला मुलींना वाटतं की गरीब परिस्थितीतील मुलं मुली खरोखर एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकतात का? तर तुम्हाला केवळ माझंच उदाहरण नाही, तर आपण दरवर्षी ISIPS असेल किंवा MPSC मार्फत DYSK असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, किंवा IIT परीक्षा असेल, NEET परीक्षा असेल, याच्यामध्ये अनेक गरीब घरातील मुलं मेहनत, कठोर मेहनत करून यश संपादन करत आहेत। मला खरंच सांगायला आनंद वाटतो की जे गरीब घरात येतात तेच आयुष्य पुढे असतात, लक्षात ठेवा। ज्यांना सर्व अनुकूल असतं, ज्यांना सर्व अनुकूल असतं त्यांना त्याचं महत्व नसतं। प्रतिकूलतेमध्येच माणसाचा जो जिगर असते ती विकसित होते आणि माणूस काहीतरी आयुष्यामध्ये करतो। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना
गति गेली गस्ती विना वित्त गेले वित्ता विना सूत्र खचले आणि इतक्यानंतर एखादा विद्येने गेले असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलं आहे. केवळ विद्या नसल्यामुळे तुमची मती भ्रष्ट होते, मती भ्रष्ट झाल्यामुळे नीती राहत नाही आणि ज्यावेळेस नीतिमत्ता नसते त्यावेळेस तुमच्या आयुष्याला गती मिळत नाही. एकदा गती मिळेल नाही तर माणसाचं खच्चीकरण होतं. म्हणून विद्या ही फार महत्वाची आहे. अन्नदान महादानम विद्यादान महंतरम अन्नदान क्षणिक प्रत्यया या जीवन विद्या म्हणजे अन्नदान महान दान असतं पण एक अन्नदान केल्यावर एकदा खूप वागते. विद्येचं जे दान असतं हे या जीवन असतं, जीवनभर तुम्हाला साथ देत असतं. म्हणून विद्या ही फार महत्वाची आहे. लक्षात ठेवा, विद्या म्हणजे शिक्षण नव्हे, त्याचा किरकोळ अर्थ तुम्ही घेऊ नये. विद्या म्हणजे केवळ तुम्ही जे तुमचं प्रोफेशनल शिक्षण घेतात ती विद्या असं नाहीये. विद्येबरोबर चारित्र्य संवर्धन लिडर लिडर झाले पाहिजे. अन्यायांचा प्रतिकार करता आला पाहिजे, लोकांना न्याय देता आला पाहिजे. हे ज्यावेळेस होतं त्यावेळेस ती खरी विद्या असते. नंतर एपीआय झाली, नंतर पीआय झाले आणि आता नुकतेच एसीबी म्हणून ते आज रुजू होत आहेत असे आमचे आनंद भाऊ वाटत आहेत. आणि आपलं सर्वांना सुपरिचित असलेले माझे बंधुतुल्य मित्र, खर तर ज्यांना आपण लहानपणापासून बघतोय त्यांची ओळख करून देण्याची खरं गरज नाही. असे खरंच एकदम खडतर परिश्रमातून ज्यांनी आज गौरवित यश मिळवलेलं आहे, ज्यांनी आपल्या वाहनाचं नाव म्हणजे आपल्या भागाचं नाव देशाच्या शेतीचं नेऊन ठेव करणार आहे, असा खरं एक विडी कामगाराचा मुलगा माझा मित्र ज्याचा मी खरा एक साक्षीदार आहे. कारण एकाच पुस्तकात आम्ही दोघांनी अभ्यास केलेला आहे, एकाच सायकलवर आम्ही दोघं फिरलेलो आहोत. मी रिक्षा चालवत असताना मला अनेक वेळेस नाईटला मदत करणारा माझा खास मित्र, सॉरी मी एकेरी भाषेत उल्लेख करतो, असे आमचे मित्र आहेत संजय भाऊ आखाडे, हे आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे इथे मोठ्या संख्येने जमलेले कमी वेळामध्ये आपण सर्व अतिशय आपला एक प्रमुख असा वेळ आमच्यासाठी दिला असा हा सर्व आमचा पालक वर्ग बंधू भगिनींनो वडीलधाऱ्या मंडळींनो आणि ज्यांच्यासाठी खरं आपण खऱ्या अर्थाने इथे जमलेलो आहोत हे आपले आबाल आणि जे खरंच तरुण वर्ग आहेत जे आपल्या देशाचं भविष्य आहे अशी आपली तरुण पिढी तरुण मित्रांनो बंधूंनो भगिनींनो वडीलधाऱ्या मंडळींनो खर तर आपला हा कार्यक्रम पूर्णगौरव समारंभ एक वेगळ्या पद्धतीने आज आपण आयोजित केलेला आहे. हा खरं असं म्हणावं लागेल की वेगळा कशासाठी, अनेक म्हणजे असेल की आम्ही याच्यापेक्षा चांगला पूर्णगौरव समारंभ बघितला आहे, खरं बघितला असेल तर आम्हाला माफ करा की जागेच्या अभावामुळे आम्हाला इथे थोडासा कंजेस्टेड हॉलमध्ये कार्यक्रम घ्यावा लागला. परंतु हा कार्यक्रम वेगळा यासाठी म्हणावा लागेल, आज आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत तर गुन्हेगारीचं संघटन होत आहे परंतु चांगल्या लोकांचं संघटन आपल्याला बघायला मिळत आहे. एखादा गुन्हेगार जर जेलमधून सुटून आला तर त्याचा सत्कार समारंभ होतो, त्याचा सत्कार केला जातो, त्याला एखादा भाग ठरवून दिला जातो, तिथे हक्क दिले जातात. परंतु एखादा माझ्या भागातला एखादा गोर गरीब विद्यार्थी असेल, एखादी विद्यार्थिनी असेल जिला आज 98% मार्क्स मिळाले असेल, असे विद्यार्थी जर पास झाले तर त्यांच्या पाठीवरून कोणी मायाची थाप कधी फिरवलेली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे. हा कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा जे गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना थोडंसं आमच्याकडनं काहीतरी एक मोलाचा सहभाग मिळावा. कुठेतरी त्यांचं काही गौरव आज आम्ही बघितलेलं आहे की अनेकांची पिढी केवळ पुस्तकं नसल्यामुळे अनेकांना परीक्षेला बसता आलं नाही, अनेकांना पुस्तकं नसल्यामुळे परीक्षेला जाता आलं नाही, शाळा सुटली. कारण काय व्हायचं की माझ्या या बिंदू फाउंडेशनची सुरुवात गेल्या अनेक वर्षांपासून झाली, परंतु 5 वर्षांपूर्वी मानेच्या शाळेमध्ये 3 विद्यार्थ्यांना पुस्तके नव्हती म्हणून त्यांना शाळेत बसून दिलं नाही. परंतु सरांनी आग्रह केला आणि त्यांना जेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली नंतर त्यांनी शाळेत बसून दिलं. परंतु त्यांनी मला ओळखून टॉप मारला की सर एक काम करा ना, तुम्हीच या मुलांना पुस्तकं घेऊन द्या. मला त्यावेळेस माझ्या वर्गात प्रकाश पडला की नाही खरंच यार आपण एवढा खर्च करतो काहीतरी मुलांसाठी केलं पाहिजे, म्हणून मी त्या 3 मुलांना पहिले पुस्तके घेऊन. यावेळी परिसरातील 75 अनाथ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येऊन 190 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. बिंदू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ कविता आव्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत व परिचय करून दिला. मानसी कावळी यांनी सूत्रसंचालन केले. वैष्णवी आव्हाड यांनी आभार मानले. यावेळी महेंद्र चव्हाण, किरण गायकवाड, गोकुळ परदेसी, बन्सीलाल भागवत, रामदास मुर्तडक, भारती चित्ते, आदित्य सौंदाने, सुभाष भोसले, आबा पाटील, संतोष आव्हाड, शुभांगी क्षीरसागर, संजय लहामगे, किरण गायकवाड, वैष्णवी पाटील, शिरीष जोंदळे, विजय बुरकुल, गौतम जाधव, पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.